तर कापसाच्या पिकावर देखील गुलाबी अळी येते असा टोला नाना पटोले यांनी लगावला. अजितदादा महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी असं नाना पटोले म्हणाले. कापसाच्या पिकावरही गुलाबी अळी लागते असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. तर सत्ताधारी म्हणजे महाराष्ट्राच्या पिकावर लागलेली गुलाबी अळी असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते त्याला त्याच्यावरही गुलाबी अळी येते. हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते. आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रादुर्भाव असतो तो आहे.